पूर्ण जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल, कोल्हापूर मध्ये असेल, नाशिक असेल, आधी कुठले सगळे जिल्हे असणार, अकोला असेल, या सगळ्या ठिकाणी तुमचं आमचं लक्ष जर आता आपण पाहिलं तर राजकीय आपण पहिले थोडं राजकीय मध्ये कसं मजबूती होईल, अधिक कशी मजबूती निवडून आपण समोर जाऊ. येणारी जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, नगरपालिका आहे, एकाइकडे या सगळ्या गोष्टीवर आमचा तिथं उद्या जिल्हा परिषद ताब्यात आली. आमचा एक कार्यकर्ता त्या लाल दिव्याच्या गाडीत बसायला लागला तर प्रहार पक्षासाठी मोठ्या प्रकारचं आम्ही पाहतो गर्वाची गोष्ट असू शकते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला मला रात्रंदिवस तो विचार करावा लागेल. कारण येणाऱ्या 10 ते 1 ते 2 महिन्यामध्ये आता जिल्हा परिषद महानगरपालिकाची निवडणुका आहे. आपल्याला महानगरपालिका अमरावतीमध्ये सुद्धा खातं खुललं गेलं पाहिजे. इथं एकही नगरसेवक आज आपल्याकडे नाही आहे. चंद्रभाऊ थोडासा येता येता थोडा थांबला, त्याची ताकद थोडी कमी पडली, पण चांगली मतं चंदू खेडकरनं त्यावेळेस घेतली. असा एक एक माणूस, कारण एक कार्यकर्ता कधी कधी चित्र बदलते. तुम्ही जर पाहिलं जामनराव धोटेचे 12 आमदार होते आणि शिवसेनेचे तिकडे मुस्लिम लीग सोबत युती होती आणि तेव्हा या 12 आमदारावर राज्य सरकारचं राजकारण होत. तेव्हा जामनराव घातले का शिवसेना तिकडे मोठी झाली पाहिजे, त्यांना जर सपोर्ट केला नाही तर मग आम्ही 12 आमदार देत नाही, मग झाली तर तिकडे सत्ता बसली पहिल्यांदा शिवसेनेची. लक्षात घ्या, एक नगरसेवक राजकीय गणित जे असत ते फार मोठ्या येणं. आता जर तुम्ही पाहिलं 10 जर आमदार प्रहारचे असते तर मी त्या दिवशी बोललो होतो वेळ जर थोडी अधिक बदलली असती तर येणारा मुख्यमंत्री सुद्धा प्रहार जर आला असता असे होते चित्र होत चालू होती थोडी घडली. आमच्या जे लक्षात आलं होतं म्हटलं बसतं वाटतं प्रहारचं नाव मुख्यमंत्र्याच्या काही सांगता येत नाही. राजकारण कुछ भी हो सकता है, आज काय उद्या काय काही सांगता येत. आणि म्हणून या सगळ्याच्यावर बारीक नजर ठेवा, तुमची निष्ठा कायम ठेवा. कर्म आणि कार्य आम्ही पाहतो सामान्य माणसासोबत बिलकुल त्याची नाळ तुटू देऊ नका आणि प्रहार पक्ष म्हणून तुम्ही मजबूतीने उभं राहा अशा सुद्धा आपल्याकडून अपेक्षा करतो. येत्या विधानसभामध्ये आम्ही 15 आमदार उभे करणार आहोत, त्याच्यातले 10 निवडून आल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. जीवाचं रान करू का असंच सगळ्या पद्धतीने जे मेहनत करू ते करू, पण येणाऱ्या काळामध्ये प्रहार मात्र आम्ही पाहतो 3 मेकर राहील येत्या राज्यामध्ये. हम बोलेंगे वहां सत्ता बैठेगी अशा पद्धतीनं, सत्तेपर्यंत जाऊ नये पण सत्ता मात्र आमच्या शिवाय बसणार नाही हे आम्ही आणि अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही अशा अपेक्षा करतो. त्याच्याबद्दल आमच्या दोघांबद्दल जे काही चांगलं मत होतं ते कायम होत आणि एकही शब्द प्रहार आणि बच्चूच्या विरोधात बोलले नाही हे त्याच्यातलं सांगू शकतो. सांगितलं आम्ही पाहिजे हा प्रवेश आहे. कदाचित हा चांगूनपणा नसता तर या प्रवेशाने कळू पण आलं असतं आणि ते कळू पण न येण्याचं कारण सुद्धा संजीवना ते जपलं त्याचं एक खास खर तर महत्वाचं कारण आहे. हे सहज संजीवना 1 वर्ष घुमवलं पण पाहायला लवकर करा असं करा, मी त्यांना म्हणत होतो थांबणार मी बाबा नंतर कर, आपण आता सुद्धा वादा आहे तसा आहे. आता आम्ही राजकारणी लोक आम्हाला बरोबर माहीत असते कधी कोणत्या वेळेस आपण तो डाव साधला पाहिजे काय केलं पाहिजे. राजकारणी लोकांना तसं वागलं नाही तर मग उद्धव ठाकरेची व्यवस्था म्हणता तर तुम्हाला माहीत कहा. तुम्ही पाहिले राजीव शेट्टीचे काय हाल झाले, सदाभाऊ खोत चालला गेला, राजीवभाऊ शेट्टी चालला गेला, नुसला नुसता देवेंद्र भयार होता तोही चालला गेला आणि राजीव शेट्टी एकटाच राहिला मरती ह्या म्हणायचे.